सहा महिन्यांपासून ठेकेदार नसल्याने करंजाते रेवस जलमार्गावरील रेवस रो रो जेट्टीचे काम बंद झाले असून नवीन ठेकेदार नेमण्यात येणार आहे। मात्र ही प्रक्रिया लोकसभा निवडणुकीची या आचारसंहिता संपल्यानंतर सुरू केली जाईल। त्यानंतर जेट्टीच्या कामाला पुन्हा सुरुवात होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। उरण आणि अलिबाग या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या रो रो जलमार्गाचे काम जून 2024 पूर्ण करण्यात येणार होते, मात्र ठेकेदाराकडून कामच बंद केल्यामुळे नागरिकांना आणि प्रवाशांना आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे संकेत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने दिले आहेत। करंजा रो रो जेट्टीचे काम पूर्ण होऊन 8 वर्ष झाली आहेत। उरण आणि अलिबाग या रायगड जिल्ह्यातील 2 तालुक्यातील खाडीवर गोव्यातील वाहन वाहतुकीची रो रो पद्धतीची सेवा सुरू करण्यात येणार आहे। या सेवेतील करंजा बंदरातील रो रो जेट्टीचे काम 2017 पूर्ण झाले आहे, मात्र त्याचवेळी अलिबाग येथील रेवस बंदराचे कामही सुरू करण्यात आले होते। 8 वर्षे लोटल्यानंतरही रेवस जेट्टीचे काम अपूर्णच आहे। सध्या या मार्गावरून दोन्ही तालुक्यातील शेकडो प्रवासी प्रवास करत आहे। यातील दुचाकी वाहनाने प्रवास करणारे प्रवासी मोठ्या संख्येने आहेत। या मार्गावरून सध्या सुरू असलेल्या प्रवासी बोटीतून धोकादायकरित्या वाहनांचा प्रवास करावा लागत आहे, त्यामुळे या मार्गावरील महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून सुरू करण्यात येणारी रो रो सेवेची काम धीम्या गतीने सुरू आहे। दरम्यान रेवस जेट्टीचे काम करणारा ठेकेदार काम करण्यास असमर्थ आहे, त्यामुळे या कामाची नव्याने निविदा काढण्यात येणार आहे। ही निविदा लोकसभा निवडणुकीनंतर करून नव्याने काम सुरू करण्यात येईल। त्याचप्रमाणे कामाचा वाढीव खर्च हा जुन्या ठेकेदाराकडून वसूल करण्यात येणार असल्याची ही माहिती महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांनी दिली आहे।